अहमदनगर यांचं कसं धक्का लागला तरी तुम्ही सगळे नाव जर राहणार शांततेने मी शिवसैनिकाचं व्यक्त चालू नाही म्हणून सगळ्यांना मी शांततेचं आवाहन करतोय पण हे राजकारण आतापर्यंत कधीच कोणी नाही बघितलेलं हे राजकारण नाहीये हे तर हे एक सुडाचं झालं सगळं त्यानं ताबडतोब या दोघांनाही हे दोघं तर आहेतच पण बाकीच्या सुद्धा धक्का लागला तर आणि हे आता जे काही संशयित आहेत आरोपी आहेत त्याचं काय पुढे झालं शोधतो सर आम्ही सीसीटीव्ही फुटेज वगैरे शोधतो आणि संरक्षण कोणाला दिलं माहिती मला आता एक दाखवा ते त्यांच्या कार्यालयाला आधी त्यांच्या घराला त्यानं संरक्षण लागला असं नाही त्यानं ज्यांना संरक्षण दिले त्यांनी त्यांच्या हातात याच्यात हात आहे असं तुम्हाला सुगाव लागलाय का मग त्यांना का संरक्षण दिलंय पहिल्यापासून नाही याला काय अर्थ नाहीये तुम्ही यांना ताबडतोब संरक्षण द्या आणि आज शोध किती काळ चालू राहील शोध किती काळ चालू राहील हे नाही चालणार मुंबईमध्ये म्हणजे राज्यामध्ये तर आतापर्यंत अशा काही गोष्टी झालेल्या नव्हत्या तुम्ही जबाबदार राहिला बघा का त्यांनी ताबडतोब संरक्षण द्या आणि वेडवाकडे झालं तर तुम्ही जबाबदार बघा नाही मग शिव एक काम करा मग तुम्ही हात वर करा तुमच्याकडनं होणार नाही मग शिवसैनिक म्हणजे त्याचं रक्षण करायचं मग शिवसैनिक रक्षण करायला समर्थ आहे तुम्ही बघा बंदोबस्त लावा आणि ह्या गोष्टी नाही होतात कारवाई झाली त्याच्या शाखाप्रमुखाला धमकी दिली ती कारवाई झाली नाही मी काल ऐकला बोलले मनोज आमचूरकर बोलले विषय बोलले तुम्ही जर त्याला अजून 4 तास कारवाई केली तर हे प्रकरण आजचं घडलं नसतं अजूनही कारवाई करत नाही दबाव कशा खाली जात आहे पैशाच्या याच्यावर चाललंय का सगळं सगळं झालं आमचा विषय डीसीबीशी बोललो मी डीसीबी काय आहे तुमचं लॉ ऑर्डर आहे की नाही कारण आपल्याकडे तर्के करवी ते म्हणजे कारभार करणारे उपमुख्यमंत्री आहेत त्या उपमुख्यमंत्र्यांनी जाऊन विचारा की असेल तर तुम्ही सांगा की आमच्याकडे तुमचं संरक्षण शक्य नाहीये मग आमचं संरक्षण आम्ही करतो बोला उपमुख्यमंत्र्यांना यशवंतराव स्वतः धमकी दिली फोनवरून त्याच्यावर पण फक्त एन्सीज घेतली एव्हिडन्स आहे ना पण त्याला त्याला विचारा तुम्ही आले असतील ना ते आता घरी त्यांना विचारा की तुमच्यावरती तक्रार केलेली आहे तर त्यांचं पण स्टेटमेंट बिटमेंट घ्या ना बोलून पोलीस स्टेशनला बोलवा त्याला आणि घ्या त्यांचं स्टेटमेंट जर संशय असेल यांचा तर त्या संशयाचं निराकरण करा ना आम्ही असं नाही म्हणत की ह्यानीच केलं पण करण्याची शक्यता आहे ती शक्यता तो पडताळून बघा हा त्यांना बोलून घ्या आणि त्यांचं स्टेटमेंट घ्या काय असेल ते करून पुढे अजून ते दजावतील नाही बघून त्यांचं कर्तव्य पार पाडतील बघूया भायखळ्यामधली आपण ही दृश्य पाहतोय भायखळ्यामध्ये काल सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीवर हल्ला झालेला होता आणि यानंतर आता भायखळ्यात